अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे ओबीसीचा मुद्दा आहे नवाब मलिक यांचा मुद्दा आहे आणि या सगळ्या मुद्द्यावरून आज भाजपची रणनीती काय आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर सर ओबीसीच्या मुद्द्यावर आज भाजपची भूमिका काय असेल नाही ओबीसीना आरक्षण मिळालंच पाहिजे ही भूमिका भारतीय जनता पार्टीची पहिल्या दिवसापासून होती आजही ती असणार आहे आणि यासाठी त्या ठिकाणी सभागृहात आक्रमकपणे जे जे करावं लागेल ते भारतीय जनता पार्टी वरच्या सभागृहात आणि खाली विधानसभेतसुद्धा केल्याशिवाय राहणार नाही आणि नवाब मलिकचा विषय हा काय आम्ही सोडून देणार नाही आहे कारण नवाब मलिकांच्या संदर्भात त्यांचा जोपर्यंत राजीनामा होत नाही तोपर्यंत पायऱ्यांवर असेल सभागृहात असेल किंवा रस्त्यावर असेल आमची लढाई चालूच असेल खास करून ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुप्रीम कोर्टात जो अहवाल दिला त्याच्यावर स्वाक्षरी नाही अशा पद्धतीचे अनेक मुद्दे समोर येत आहेत पायऱ्यावर बसून आज आंदोलन होईल त्याबद्दल नाही आपण बघाल की अत्यंत भयंकर माहिती त्या ठिकाणी समोर येते एक म्हणजे जो अहवाल पाठवला त्याच्यावर अध्यक्षांच्या समितीची सहीच नाही आहे त्याच्याशिवाय स्ट्रिक्चर्स पास केलेले के आहेत कोर्टाने की त्या ठिकाणी छगन भुजबळ असतील किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी त्या ठिकाणी तो समोर बसून अहवाल बनवून घेतला आणि जे ट्रिपल टेस्ट करावी लागते ती न करता या ठिकाणी मारून मुटकून आरक्षण देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला आणि म्हणून कोर्टाने त्या ठिकाणी फेटाळला एक आरोप भाजपवर असा होतो की विकास दळवी यांनी जी याचिका गवळी यांनी जी याचिका केली त्याच्यामध्ये ते भाजपचे आहेत असा एक आरोप सातत्याने केला जातोय नाही नाही ते काँग्रेसचे अशोक चव्हाण यांच्या जवळचे कार्यकर्ते आहेत ते काय भाजपचा त्यांचा काही संबंध नाही भारतीय जनता पार्टीची ओबीसींच्या बाबतीत क्लिअरकट भूमिका राहिलेली आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची त्यांची दुटप्पी भूमिका नाही आणि ओबीसींच्या मागे भारतीय जनता पार्टी मराठा आरक्षणाप्रमाणेच ठामपणे आहे खूप खूप खुँ धन्यवाद कॅमेरा पर्सन सचिन शिंदे सह नवनाथ बन एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट